पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रात्री 8:30 ते 9 सुमारास अज्ञात टोळक्याने हत्या केलेली आहे. आपण त्याच परिसरात आहोत. अगदी हा जो गजबजलेला परिसर असतो नेहमी, परंतु काल रात्री 8:30 सुमारास डोके परिसरातील ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे. अगदी ही जी आपण पानपोई पाहत आहात त्याच्या समोर वनराज आंदेकर आणि इतर व्यक्तीसह ते बोलत थांबलेले होते आणि बरोबर याच दिशेतून जे आहे ते 6 दुचाकी आल्या आणि त्या 6 दुचाकीवरील 13 ते 14 जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अगदी या 13 ते 14 जणांपैकी 5 जणांकडे पिस्तूल होतं तर काही जणांनी कोयते लपून आणले होते आणि त्यानंतर अचानक आलेल्या या घोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. वनराज हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अगदी या कोपऱ्यापर्यंत पळाले, मात्र त्यांना त्या ठिकाणी गाठलं, त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या, कोयत्याने हल्ला करण्यात आला. अगदी या घटनेनंतर अवघ्या पुण्यामध्ये जी खळबळ आहे ती उडाडलेली आहे. आपल्या या ठिकाणी पाहू शकता की अगदी रक्ताचा थारोळा जो आहे तो दिसत आहे. या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौज फाटा देखील दिसत आहे. वनराज हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. अगदी त्यांची आई राजश्री आंदेकर या देखील माजी नगरसेविका आहेत. त्यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील माजी नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर वत्सला आंदेकर या देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळात महापौर होत्या. त्यामुळं एकूणच ही आंदेकर फॅमिली जी आहे ती एकूणच राजकीय पार्श्वभूमीची आहे. परंतु वनराज आंदेकर यांची जी हत्या आहे ती नेमकी कुठल्या कारणातून घडली याबाबत पोलिसांनी जे आहे ते तपास करत आहेत. राजकीय पूर्व वैमनस्यकी कुटुंबातील कल यातून हत्या झाली याबाबतचा जो तपास आहे आता पुणे पोलीस करत आहेत. अगदी काही वेळापूर्वी ॲडिशनल CP रंजन कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे की या घटनेबाबत 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. एकूणच या घटनेमुळं जे आहे ते पुण्यातील कायदा सुव्यवस्था नियंत्रित आहे का असा जो प्रश्न आहे तो उपस्थित होत आहे. जानेवारी महिन्यामध्ये शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर अधूनमधून कोयता गँग देखील डोकं वर काढत असते. त्याचबरोबर अगदी काही दिवसांपूर्वी गेल्या आठवड्यामध्ये पोलिसांवरच म्हणजे API यांच्यावरतीच कोयत्याने हल्ला करण्यात आला होता आणि त्या हल्ल्यातील आरोपीला तत्परतेनं पोलिसांनी अगदी काही तासांमध्ये अटक केली होती. मात्र या घटनेनंतर आंदेकर यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत पुण्यातील हडपसर भागात देखील फायनान्समध्ये असलेल्या कुलकर्णी यांची हत्या करण्यात आलेली आहे. परत या हत्येमुळं देखील वासुदेव कुलकर्णी हे हडपसर परिसरात राहत होते आणि अगदी शतपावली करत असताना त्यांची हत्या करण्यात आली. म्हणजे 24 तासामध्ये पुण्यात 2 हत्या झालेल्या आहेत आणि या घटनेमुळं पुणे पोलिसांवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु वनराज आंदेकर यांची हत्या कशामुळे झाली याचा जो तपास आहे तो आता पुणे पोलीस करत आहेत. एकूणच जे टोळकं आलं होतं त्यांच्याकडे पिस्तुला कुठून आल्या याबाबतचा जो तपास आहे ते देखील आता पुणे पोलीस करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक पुणे.